बनावट ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या बंटी आणि बबलीला वसई पोलिसांनी अटक केली आहे. गुगल पेचे बनावट ॲप बनवून हे जोडपं वसई विरार परिसरातील अनेक रेस्टॉरंटमध्ये तसेच पेट्रोल पंपावर जाऊन व्यवहार करायचे आणि खरेदी झाल्यानंतर पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी या बनावट ॲपचा उपयोग करायचे. समोर हॉटेल मालकाला पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेजही दाखवत होते. मात्र अखेर हॉटेलच्या CCTVच्या मदतीने यांची रवानगी तुरुंगामध्ये करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या जोडप्याने वसईतील हॉटेल व्यावसायिक आणि पेट्रोल पंपवाल्यांची झोपच उडवली होती. आदर्श रॉय आणि करीना सोलंकी असे या दोघा बंटी बबलीचं नाव आहे. हे दोघे हॉटेलमध्ये जायचे, चांगलं 5-6 हजाराचं बिल करायचे आणि बनावट ॲपद्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे. हे आपल्या मोबाईलमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याचा बनावट मेसेजसुद्धा दाखवायचे. तरुणी असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक विश्वासही ठेवायचे, मात्र हॉटेल मालकाच्या अकाउंटमध्ये पैसे जमाच होत नव्हते. अशा अनेक तक्रारी हॉटेल मालकांनी आणि पेट्रोल पंप मालकांनी पोलीस स्टेशनला केल्या होत्या. अखेर वसई पोलिसांनी एका आधार कार्डच्या माध्यमातून या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी वसई विरार परिसरातील अनेक हॉटेल मालकांना आणि पेट्रोल पंप मालकांना गंडा घातला आहे. वसई पोलिसांनी यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक मोबाईलसुद्धा जप्त केला आहे. आता मोबाईलमधील डेटाच्या आधारे कशाप्रकारे त्यांनी लोकांची फसवणूक केली आणि त्यांचे आणखीन कोणी साथीदार आहेत का याचा तपास पोलीस करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज अँड इन्फो.